सगळ्या प्रत्येक सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. उन्हातानात आज प्रत्येक प्रतिनिधी तिथं सगळ्यांची मतं जाणून घ्यायचं काम जे तिथे करतोय आणि भव्य अशी ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय या महामोर्चाची. जे जे चा ब्रिज आहे आणि या ब्रिज वरून हा महामोर्चा मार्गस्थ होतोय. भव्य असं हे दृश्य लांबच्या लांब लोक जे आहेत ते अगदी लोक आहेत ते मुंगलसारखे लोक आपल्याला इथे दिसत आहेत, कारण मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आणि या गर्दी अजित पवार उद्धव ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहे. ही दृश्य अत्यंत महत्वाची आहेत. ही दृश्य उद्धव ठाकरे अजित पवार आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. मोठे नेते या आंदोलनात या महामोर्चात खरं तर सहभागी झालेले आहेत आणि दूरवर ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आज जवळपास 7 किलोमीटरचा ब्रिज आहे आणि या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी असताना या लोकांच्या मध्ये आपल्याला महाविकास आघाडीचे बडे नेते पाहायला मिळतात. टॉप अँगलची दृश्य आपण या स्क्रीनवर पाहतोय. हे स्क्रीनची दृश्य आपण पाहतोय. महामोर्चाचे प्रत्येक अपडेट आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे इथे आले. रश्मी ठाकरे ज्यांनी पिंक कलरची साडी नेसलेली त्या रश्मी ठाकरे देखील आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे इथं आहेत. अजित पवार इथं आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलेला होता की महाराष्ट्राची पुढची मुख्यमंत्री ही महिला असणार आहे आणि रश्मी ठाकरे आज खरं तर या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, या महामोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केलं होतं का, या सगळ्यांमधून हा प्रश्न आता उपस्थित होतो. मात्र ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत प्रत्येकासाठी, कारण विकासाचा मुद्दा घेऊन आज हा महामोर्चा निघालेला आहे आणि या सगळ्यांमध्ये ही दृश्य एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. रश्मी ठाकरे पहिल्यांदा या महामोर्चात सहभागी झालेल्या आहेत आणि भला मोठा खरं तर हा गराडा जो आहे तो लोकांचा इथं पाहायला मिळतो. महामोर्चा निघालेला आहे, विकासाच्या मुद्द्याला घेऊन महामोर्चा निघालेला आहे. जे जे पासून जर आपण पाहिला तर सभास्थळासाठी हा महामोर्चा मार्गस्थ झाला आहे. सभास्थळी इथं शरद पवार 12:30 जवळपास या महामोर्चाला संबोधित करतील. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लाल वादळ, भगवं वादळ, अनेक संघटना, अनेक संस्था एकत्र आलेल्या आहेत. माध्यमांच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र या कार्यकर्त्यांची लांबच लांब गर्दी जी आहे ती आपल्याला या सगळ्या स्क्रीनवर पाहायला मिळते आणि ही अत्यंत एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य टॉप अँगलनं घेतलेली खरं तर ही दृश्य. न्यूज स्टेट महाराष्ट्राचा प्रत्येक प्रतिनिधी आज या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याकडून प्रत्येक मत त्यांचं नोंदवण्याचा प्रयत्न करतो. अगदी महामोर्चाची बॅनरबाजी, पोस्टरबाजी देखील या ठिकाणी झालेली आहे. वेगवेगळ्या गावखोऱ्यातून लोक देखील इथे आलेले आहेत. उन्हात तानात हे या महामोर्चात सामील झालेले आहेत आणि या सगळ्यांमध्ये जर आपण महत्त्वाची एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य जर आपण पाहिली तर अत्यंत इतिहासात महत्त्वाची नोंद करणारा हा महामोर्चा आहे. एकेकाळी लाल वादळ, भगवं वादळ जे ते धडकलेला होता, मराठा मोर्चा जेव्हा झाला होता तेव्हा भगवं वादळ आलेलं होतं. मात्र या सगळ्यांना एकत्र करून आज महाविकास आघाडीनं लाल वादळ, भगवं वादळ हे सगळं वादळ एकत्र घेऊन आज महामोर्चा जो आहे तो मार्गस्थ झालेला आहे आणि त्याची ही ऐतिहासिक आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य या सगळ्या दृश्यांचे आपण साक्षीदार आहोत. प्रत्येक प्रेक्षकाला प्रत्येक अपडेट आणि आपल्याला या दृश्यांमधून प्रत्येक एक महत्त्वाचं अपडेट जे आहे ते आपले प्रतिनिधी आज फील्डवरून देत आहेत. प्रत्येक क्षणोक्षणी याचे प्रत्येक अपडेट, या महामोर्चात कोण सहभागी होतो आणि या महामोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे, सकाळपासून जे आहे ते प्रतिनिधी अपडेट याचे देत आहेत. महिला वर्ग घरातलं काम सोडून या महामोर्चा